हे आहेत पतली पोहे, पतला पोहे म्हणून भेटतो मार्केटमध्ये चिवड्याचा, हे आहेत 500 ग्रॅम अर्धा किलो। आता याचा आपण चिवडा बनवणार आहोत दिवाळीसाठी। आता चिवडा बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं तुम्हाला सांगते मी। ह्याला चाळून घ्यायचं स्वच्छ, मस्त साहित्य तयार करूया आपण। आता हे 2 कांदे आहेत मोठेवाले, 10-15 हिरव्या मिरच्या, हे आहे दाळव, हे शेंगदाणे, पुन्हा कोथिंबीर, कढीपत्ता। आपल्याला आवडत असेल तर टाकायचं खोबरं, नाही आवडत असेल तर कॅन्सल करायचं। आता साहित्य आपलं पूर्ण तयार झालेलं आहे चिवड्याचं, आपण काय करायचं आता चिवडा तयार करायचा। चला मग चिवडा तयार करूया आपण। आता आपण पोहे भाजून घेऊया, थोडे थोडे पोहे भाजून घ्यायचे, जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे कढईमध्ये जेवढे बसतील तेवढेच घ्यायचे, कारण छान भाजावे लागतात पोहे, नाहीतर मग चिवडा छान होत नाही, खुसखुशीत होत नाही चिवडा। पोहे एक नाही, पहिले चिवडा करण्याच्या पहिले एक अर्धा एक दोन अर्धा तास किंवा एक तास उन्हाला टाकायचा, पोहे मग कडक होतात थोडेसे उन्हाला टाकल्यानंतर, नाहीतर मग चिवडा नम नम होतो। उन्हाला टाकल्यानंतर कसं असते पोहे कडक राहतात आणि जास्त दिवस टिकतो चिवडा। मग आपण तसं जर केलो तर चिवडा टिकत नाही, थोड्या दिवसांनी नम पडतो। त्याला थोडंसं लालसर भाजू द्यायचं, भाजल्यानंतर मग चिवडा तयार करूया। हे बघा आता हे थोडासा पोह्याचा कलर बदलल्यासारखा वाटतो ना, असा थोडासा कलर बदलते भाजल्यानंतर। त्याला आपण काढून घेऊया त्याच्यामध्ये, आता हे पोहे आपले तयार झालेले चिवडा करण्यासाठी भाजलेत। बघा आता असे 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 होतात पोहे, कुरकुर आवाज यायले ना, असे झाले पाहिजे तर चिवडा व्यवस्थित होतो कुरकुरी। तर तेवढ्या चिवड्याला मी माप घेत नाही, तुम्हाला सांगते 4 आपल्याजवळ जे असते तेल टाकायचा माप, त्याच्याने 4 हे टाकलं तरी चालतं आहे। आता एवढं तेल टाकलेलं आहे मी तेवढ्या चिवड्यासाठी बस होतं, ह्या मापाने 4 हे टाकायचे, आपल्याकडे असतं माप। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, जिरे आणि मोहरी टाकायचं। हां तेल गरम झालं तर नाही बघू, आता बघा तेल गरम झालेलं आहे। आता तेल जिरे केवढे टाकायचे, जिरे 1 चम्मच, थोडेसे जास्त टाकायचे जिरेचे, टेस्ट छान येते। आणि मोहरी, मोहरी पण जास्त टाकायची, मोहरी अशी तडतडली पाहिजे, जिरे अशी तडतडली पाहिजे छान। आणि त्यामध्ये काय टाकायचं, आता शेंगदाणे टाकायचे, शेंगदाणे हे असे शेंगदाणे टाकून द्यायचं, पहिले शेंगदाणे टाकायचे कारण भाजले पाहिजे। आवाज येते पहा, त्याच्यानंतर काय टाकायचं, खोबरं टाकायचं, मी थोड्या वेगळ्या पद्धतीचा करते कारण सगळ्यांची वेगळी पद्धत असते वेगवेगळी, माझी थोडीशी वेगळी पद्धत आहे कारण हे सगळं भाजून साहित्य वेगळं काढतात सगळेजण, मी करत नाही, मला ह्या पद्धतीचा चिवडा आवडतो। पुन्हा आता आपण कापलेले कांदे टाकून द्यायचे,
कांदे आता मस्त लालसर होता हिरे अनाचा टाकून द्यायचा हे जे आहे आपलं जास्त भाजलं नाही पाहिजे ना हे करपून जातं म्हणून शेवटी टाकायचं कोणी कोणी काय करतात शेंगदाणे तळून घेतात पुन्हा खोबरं तळून घेतात गाळव तळून घेतात साईडला काढतात मी तसं करत नाही पूर्ण मिक्स करते कारण चव वेगळी येते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता फार मोठा मोठा आहे आमच्या घरच्या झाडाचा कढीपत्ता आहे ताजा ताजा फ्रेश कढीपत्त्यामुळं चिवड्यात जास्त स्वाद येतो आणि कढीपत्ता याच्यामुळे जास्त टाकला माझ्या मिस्टरांना खूप आवडतं कढीपत्ता चिवड्याने नंतर आता कोथिंबीर टाकून घे अशी तुम्हाला वाटत असेल असा कसा बाबा चिवडा राहील तळ नाही काही पण टिकतो मस्त करून पाहा तुम्ही खूप दिवस टिकतो कांदा पण मस्त भाजतो मिरची पण मस्त भाजते अगदी मस्त होते लाल लाल झाला ना कांदा मग पोहे टाकून द्यायचे थोडंसं लाल होते हे असं तयार झालेलं आहे आता बघा कांदा भाजलेला आहे सगळं भाजलेलं आहे व्यवस्थित एकदम कलर वेगळा आलेला आहे त्याचा आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपण लाल तिखट हिरव्या मिरच्या टाकलेल्या असल्यामुळे जास्त लाल तिखट टाकायचं नाही कमी प्रमाणात टाकायचं पुन्हा टाकायची थोडीशी हळद हळद पण जास्त टाकायचं नाही जास्त डार्क कलर येतो नंतर टाकायचं मीठ आता हे मीठ आपल्या चवीनुसार आपल्याला पाहिजे तसं कमीच प्रमाण घ्यायचं कारण नंतर टाकता येतं जास्त झालं तर काढता येत नाही आता हे आता चिवडा टाकायचं ह्याच्यामध्ये हे पोहे टाकून द्यायचे आता मिक्स करायचं असं हे आता तयार झालेला आपला चिवडा पहा आता कसा दिसतोय कांदा पण पहा कसा मस्त कलर आला आहे कांद्याला पण असा लालसर काळपट आणि खोबरं पण पहा हे खोबरं आहे मस्त भाजले की नाही बघा हे कढीपत्ता आहे बघा कुरकुरीत झालेले मस्त शेंगदाणे सगळं भाजते व्यवस्थित छान असं काही नाही की तळूनच टाकलं पाहिजे ट्राय करा चिवडा आणि माझ्या चॅनलला लाईक करा हे झालेलं आहे आपला चिवडा तयार आता तुम्हाला जर चिवडा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा